विद्यार्थी मित्रांनो वेलकम। आज आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला असलेले अपवाद हा मुद्दा शिकणार आहोत। एक्सेप्शन्स टू द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी DMU थेरी ज्याला आपण म्हणतो तो घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांत आणि त्या सिद्धांताला असलेले अपवाद। या अपवादाचे मुद्दे शिकण्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो हा घटता सीमांत उपयोगितेचा सिद्धांत तुम्ही खूप छानपैकी शिकलात। आपण मागच्या व्हिडिओमध्ये हा सिद्धांत शिकलो। सिद्धांत एकदा सांगतो, इतर परिस्थिती कायम असताना मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता त्या साठ्यातील प्रत्येक वाढीपासून मिळणारी अधिकची उपयोगिता ही नेहमी क्रमशः घटत जाते, कमी कमी होत जाते। हा असा सिद्धांत आहे, ही सिद्धांताची व्याख्या विधान आहे। हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मित्रांनो जगातल्या सर्व वस्तूंना लागू होतो, हा नेहमी खरा ठरतो असं डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। परंतु तरी देखील आपल्यासमोर आहे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे अपवाद, एक्सेप्शन्स। मग अपवाद कसे काय? जरा सिद्धांत नेहमी खरा ठरतो तर या सिद्धांताला अपवाद कसे काय आहेत? तर हा जो मुद्दा आज आपल्याला शिकायचा आहे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद, खरं म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला कोणतेही अपवाद नाहीत हे तुम्ही लक्षात घ्या। अनेकदा असा प्रश्न येतो तो आपल्याला लिहावा लागतो, परंतु घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताच्या अपवादाचे काही पॉइंट्स आपल्या पुस्तकामध्ये आहेत, आपल्याला ते अभ्यासायचे आहेत, परंतु ते अपवाद खरे नाहीत। घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला अपवाद नाहीत, तर जे अपवाद आहेत असं वाटतं ते अपवादाचा भास निर्माण करणारे पॉइंट आहेत, आभास निर्माण करणारे पॉइंट आहेत। बघा, भास आभास हा शब्द तुम्ही ऐकला असेल। एक उदाहरण सांगतो भासाचं आभासाचं, आणखी मग तुम्हाला स्पष्ट होईल। रात्रीच्या काळोखाची वेळ असते, संध्याकाळची रात्रीची 8, 8:30, 9 नेमकं घरातले सगळे जेवायला बसलेले आहेत आणि अचानक लाईट गेली। घरातले सगळे जेवायला बसलेले आहेत, एकत्र लाईट गेली, सगळा अंधार झाला आणि गृहित धरा, कल्पना करा की इन्व्हर्टर नाही आहे, जुन्या काळातली मेणबत्तीची वेळ आहे। मग आपण सगळेजण माचीस शोधतो आहे, माचीस शोधण्यामध्ये कोण कुठे पाय टाकेल, कोण कुठे काय कसा उठेल सांगता येत नाही, म्हणून सगळेजण अरे शांत बसा एकाने उठा म्हणून करतात। एकजण उठतो, माचीस शोधायला लागतो, तिकडे बाजूला बाहेरून नॉर्मल असं उजेड चंद्राचं येत असतं आणि त्या चंद्राच्या उजेडामध्ये एक अशी काहीतरी लोंबकळणारी, काहीतरी अशी हलणारी वस्तू दिसते। बघा, मी हात ॲक्शन करतोय, काहीतरी असं हलतंय असं दिसतं आणि मग अचानक जी माचीस शोधणारी व्यक्ती होती ती घाबरते, अरे बापरे साप आहे का, काहीतरी साप आहे, साप आहे। सगळे घाबरतात, उठतात, कोणी काठी घेत आहे, कोणी काय घेत आहे, आणि मग काठी सापडली, बाहेरचे पण आले कोणीतरी आणि अचानक लाईट आली। लाईट आल्यावर पाहतात तर काय तिकडे काय कुठे साप आहे कुठे बघा, तर नाही साप नाही आहे, तिकडे अशी दोरी होती कुठेतरी ती बांधलेली आणि ती लोंबकळत होती आणि हवेने ती अशी हलत होती। तर बघा, ती हलणारी दोरी त्या व्यक्तीला अंधारामध्ये साप आहे असा भास झाला। बघा, जे खोटं होतं ते खरं वाटणे म्हणजे भास होणे, आभास वाटणे। तर असा भास आभास आता येथे आपल्याला बघायचा आहे। घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे अपवाद हा जो पॉइंट आहे, या पॉइंटमध्ये जे मुद्दे आता आपण शिकणार आहोत हे सगळे मुद्दे अपवाद असल्याचा भास निर्माण करणार आहेत, आभास निर्माण करणार आहेत। मग हे पॉइंट कोणते ते बघूया। घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला असलेले अपवाद, पहिला मुद्दा आहे मित्रांनो दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद। बघा, अनेक व्यक्तींना वेगवेगळे छंद असतात, तर काही व्यक्तींना दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो। बघा, तुमच्यासमोर दिसत आहे दुर्मिळ वस्तूंचा
संग्रह करण्याचा छंद असणाऱ्या व्यक्तींना कोणाला जुने कॉइन्स जमा करण्याचा छंद असतो, कोणाला दुर्मिळ वस्तू, जुन्या वस्तू. बघा, तुमच्यासमोर 5 पैशाचे कॉईन, 10 पैशाचे कॉईन, 20 पैशाचं कॉईन, 1 आणा 2 आणा, असे 4 आणा, असे पूर्वी कॉईन होते मित्रांनो. तर असे जुने कॉईन, जुने पैसे किंवा मग पोस्टाची तिकीटं जर का असतील, तर अशी दुर्मिळ चित्रे, दुर्मिळ नाणी, पोस्टाची तिकीटं, अशा प्रकारच्या दुर्मिळ वस्तू की ज्या आता सहज मिळत नाहीत, अशा दुर्मिळ वस्तू जमा करण्याचा छंद काही लोकांना असतो. मग या दुर्मिळ कॉईन्स, दुर्मिळ तिकिटे, जुनी चित्रे, अशा दुर्मिळ वस्तू छंद जमा करण्याचा छंद असणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू होत नाही असं काही तज्ज्ञांना वाटतं. परंतु यामध्ये जर का लक्षात घेतलं तर हे सगळी जुनी तिकिटे, जुनी पोस्टाची तिकिटे, जुनी नाणी, दुर्मिळ नाणी, हे कॉईन्स, हे सगळे जर का सातत्याने एकामागोमाग एक खूप सारे मिळायला लागले तर विद्यार्थी मित्रांनो, यापासून देखील कंटाळा आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा देखील नको बाबा, आता नको, आता पुरे, आता नवीन पाहिजे असं व्यक्तीला वाटतं. याचा अर्थ सातत्यपणा आणि एकजिन्सीपणा या दोन गृहितांना इथे दुर्लक्षित केलं गेलेलं आहे. जर का एकसारखी नाणी, तंतोतंत सारखी एकजिन्सी नाणी सातत्याने खूप सारी दिली तर ती व्यक्ती ही नाणी आता मला नको असं म्हणेल. एकसारखी तिकिटे, एकसारखी चित्रे, अशा दुर्मिळ जुन्या वस्तू, एकसारख्या वस्तू, तंतोतंत सारख्या सातत्याने खूप साऱ्या दिल्या तर ती व्यक्ती, छंद असणारी व्यक्ती, मला आता नको, आता पुरे असं म्हणेल. याचा अर्थ त्याची उपयोगिता कमी होईल. म्हणजेच या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भातसुद्धा हा सिद्धांत खरा ठरेल. म्हणजे जो भास होतो की ज्यांना छंद आहे त्यांना असं वाटतं की मला ही वस्तू खूप मिळावी, खूप मिळावी, अजून मिळावी, आणि म्हणजे उपयोगिता वाढत जाते असं जे वाटतं तर ते खरं नाही आहे. म्हणूनच मग दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद हा जो अपवाद आहे हा देखील भास निर्माण करणारा अपवाद आहे. पुढचा मुद्दा आहे दुसरा, कंजूष व्यक्ती. कंजूष व्यक्तींच्या संदर्भात देखील असं वाटतं की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत कंजूष व्यक्तींना लागू होत नाही. कारण कंजूष व्यक्ती ही लोभी असते आणि लोभी माणसाकडे पैसा असला तरी तो पैसा खर्च करू नये असं त्याला वाटतं. बघा, कंजूषपणा हा स्वभाव आहे. कंजूषपणाच्या संदर्भात, कंजूष या शब्दाचा अर्थ जर का पाहिला तर अर्थशास्त्रामध्ये दोन शब्द आपल्याला पाहता येतील की ते म्हणजे कंजूष आणि काटकसर. बघा, कंजूषपणा आणि काटकसर हे दोन वेगळेवेगळे शब्द आहेत मित्रांनो. कंजूषपणा याचा अर्थ पैसा असताना सुद्धा आणि आवश्यक गरज असताना सुद्धा पैसा खर्च न करणे म्हणजे कंजूषपणा. आणि काटकसर म्हणजे काय, तर पैसा आहे, गरज पण आहे, परंतु गरजे इतकाच पैसा खर्च करणे किंवा आवश्यक गरजेलाच पैसा खर्च करणे म्हणजे काटकसर. नीटनेटका नेमका पैसा खर्च करणे म्हणजे काटकसर. तर काटकसर हा शब्द वेगळा आहे आणि कंजूषपणा हा शब्द वेगळा आहे. कंजूषपणा याचा अर्थ असा की मग गरज असताना सुद्धा, त्याला गरज आहे, त्याच्याकडे पैसा आहे, तरीसुद्धा पैसा खर्च न करणे म्हणजे कंजूषपणा. असा कंजूषपणाचा स्वभाव असणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात ते पैसा राखून ठेवतात, पैसा ताब्याजवळ ठेवतात, खर्च करत नाही, म्हणजे त्यांचा पैसा वाढत जातो आणि त्यांची उपयोगिता वाढत जाते असं वाटतं. परंतु इथे जर का लक्षात घेतलं मित्रांनो तर हा सुद्धा अपवाद भास निर्माण करणार आहे, आभास निर्माण करणार आहे. कारण इथे विवेकशीलता हे गृहीत दुर्लक्षित केलं गेलं आहे. तो लोभी आहे, तो अविवेकीपणा करतो आहे आणि त्याच्या या अविवेकीपणामुळेच तो जास्तचा पैसा माझ्याकडे राहावा आणि आवश्यक गरजसुद्धा पूर्ण होऊ नये असं जे त्याचा स्वभाव आहे हा अविवेकी स्वभाव आहे. म्हणून इथे विवेकशीलता हे गृहीत आहे, ते दुर्लक्षित केलं जात आहे असं आपल्याला दिसतं आहे आणि म्हणून मग तो देखील अपवाद खरा नाही. तिसरा अपवाद आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यसनाधीनता. व्यसन, ज्या व्यक्तींना व्यसन जळलेलं असतं असं व्यसन जळलेल्या व्यक्तींच्या संदर्भात घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत खरा ठरत नाही असं काही तज्ज्ञांना वाटतं. असा अपवाद आहे असं त्यांचं मत आहे. आता व्यसन म्हणजे अनेक लोकांना अनेक वस्तूंचं व्यसन असतं. बघा, कोणाला दारू पिण्याचं व्यसन असतं,
कोणाला सिगारेटचं व्यसन असतं किंवा आणखी कोणाला ड्रग्स वेगवेगळे नशिले पदार्थ अशा मादक पदार्थांचं नशायुक्त पदार्थांचं सेवन करण्याचा छंद किंवा व्यसन असतो काही लोकांना. तर असं व्यसन जडलेल्या व्यक्तींच्या बाबत घडत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत खरा ठरत नाही असा अपवाद सांगितला जातो. कारण का? तर अशा व्यसनी लोकांना ती व्यसन असलेली वस्तू जसजशी जितकी जास्त मिळत जाते तितकी ती वस्तू आणखी मिळावी, तो पदार्थ आणखी मिळावा असं त्यांना वाटतं आणि म्हणून मग त्यांची सीमांत उपयोगिता वाढत जाते असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. परंतु हे देखील खरं नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण इथे विवेकशीलता हे गृहित दुर्लक्षित केलं गेलं आहे, इथे एकजिन्सीपणा सातत्यपणा हे गृहित दुर्लक्षित केलं गेलं आहे. कारण एखाद्या व्यसनी व्यक्तीला जर का दारू मद्य किंवा सिगारेट किंवा आणखी त्याला जे व्यसन असेल ते सातत्याने लगातार अखंडपणे कोणताही खंड न पडू देता जर का दिलं तर त्याला त्याच्या पोटाला जेवढं लिमिट आहे त्या मर्यादे इतकंच तो फक्त घेऊ शकतो, त्या मर्यादेच्या पलीकडे तो घेऊ शकत नाही. याचा अर्थ त्याला ऋण उपयोगिता मिळेल आणि ऋण उपयोगिता याचा अर्थ असमाधानाची पातळी त्याची होईल आणि हे असमाधान गाठलं गेलं की साहजिकच ऋण उपयोगिता मिळणे म्हणजेच उपयोगिता कमी होणे, त्याची उपयोगिता कमी होईल. म्हणून व्यसनी व्यक्तींच्या संदर्भात देखील उपयोगिता कमी होते म्हणजे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत खरा ठरतो. या अर्थाने मग मद्यपी व्यक्तींच्या बाबत किंवा सिगारेट किंवा आणखी नशायुक्त पदार्थांचं सेवन करण्याचं व्यसन जडलेल्या व्यक्तींच्या संदर्भात देखील घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा अपवाद खरा नाही तर सिद्धांत खरा ठरतो. या अर्थाने हा तिसरा अपवाद आपण पाहिला. त्यानंतरचा पुढचा चौथा अपवाद आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे सत्ता. सत्ता पॉवर. राजकारणी व्यक्तींच्या संदर्भातला हा सत्तेचा अपवाद आहे. अनेक राजकारणी व्यक्तींना सत्तेची लालसा असते. मला सत्ता मिळावी, मला आणखी पद मिळावं, हे पद ते पद आणखी पुढचं पद आणखी मोठं पद. आधी सरपंच होतो, मग सरपंच झाला की मला पंचायत समितीमध्ये मोठं पद सभापती झालं पाहिजे किंवा आणखी जिल्हा परिषदेमध्ये सभापती झालं पाहिजे किंवा आणखी आमदार झालं पाहिजे, मंत्री झालं पाहिजे, खासदार झालं पाहिजे, अशी मोठमोठी पदं मला मिळाली पाहिजे अशी सत्तेची लालसा राजकारणी व्यक्तींना असते. अशी सत्तेची लालसा असणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत खरा ठरत नाही असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याचा अर्थ सिद्धांताला अपवाद आहे. कारण जसजशी सत्ता त्याला मिळत जाते तसतसं त्याला त्या सत्तेची उपयोगिता वाढत जाते, सत्तेपासून मिळणारी उपयोगिता वाढत जाते असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. परंतु हे सुद्धा खरे नाही. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत सर्व बाबतीत खरा ठरतो, सत्तेच्या बाबतीत देखील, राजकारणी व्यक्तींच्या बाबतीत देखील सिद्धांत खरा ठरतो. ते कसे? तर इथे सुद्धा विवेकशीलता, सातत्यपणा, एकजिन्सीपणा या गृहितांकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. जर का या सिद्धांतावरच्या गृहितांचा नीट अभ्यास केला, नीट समजून घेतलं, तर सत्तेच्या संदर्भात सुद्धा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत खरा ठरतो. बघा, एकजिन्सीपणा म्हणजे तंतोतंत सारखेपणा, सारखं पद, एकच पद. सातत्यपणा म्हणजे सातत्याने, अखंडपणे. जर का एकच पद अखंडपणे राजकारणी व्यक्तीला मिळालं, सरपंच झाला, आणखी सरपंच, आणखी सरपंच, आणखी सरपंच, किती वेळा होणार? किंवा आमदार झाला, आणखी आमदार, किती वेळा होणार? तर याला मर्यादा आहे. याचा अर्थ एकच एक पद सातत्याने जर का मिळालं, एकच एक सत्ता सातत्याने मिळाली, तर त्यापासून मिळणारी उपयोगिता कमी झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणजेच उपयोगिता घटत जाते. हा सिद्धांत खरा ठरतो आणि अपवाद खरा ठरणार नाही. अपवाद खोटा आहे, याचा अर्थ अपवाद भास आहे हे सिद्ध होतं. या अर्थाने मगसुद्धा राजकारणी व्यक्तींच्या संदर्भातसुद्धा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला अपवाद नाही, सिद्धांत खरा ठरतो. म्हणून मग सत्तेची लालसासुद्धा या सिद्धांताला अपवाद नाही. पुढचा पाचवा अपवाद आहे मित्रांनो, पैसा. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पैशाच्या बाबतीत खरा ठरत नाही असं अनेक तज्ज्ञांना वाटतं. कारण पैसा अशी वस्तू आहे की ती कितीही मिळाली तरी त्या पैशापासून मिळणारी उपयोगिता कमी होत नाही. तुम्हालासुद्धा पटेल की खरं आहे अपवाद तर बरोबर आहे की पैशापासून मिळणारी सीमांत उपयोगिता कमी होत नाही. प्रत्येकाला वाटतं मला आणखी पैसा मिळाला पाहिजे, मला आणखी पैसा मिळाला पाहिजे,
म्हणून पैसा जसजसा वाढत जातो तसतसे पैशापासनं मिळणारी उपयोगिता वाढत जाते, पैशाचा हव्यास वाढत जातो असं अनेक तज्ज्ञांना वाटतं आणि ते खरं आहे असं देखील वाटतं पडतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, श्रीमंत आणि गरीब व्यक्तींची तुलना केली तर श्रीमंतापेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जास्त असते आणि श्रीमंताची सीमांत उपयोगिता कमी झालेली असते. अनेकदा आपण पाहतो की पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही. प्रत्येक व्यक्तीला वाटतं मला अजून पैसा मिळावा, मला अजून पैसा मिळावा, म्हणजे पैशाची सीमांत उपयोगिता शून्य होत नाही, बरोबर आहे. परंतु पैशापासनं मिळणारी सीमांत उपयोगिता कमी होते हे आपण इथे सिद्ध करू शकतो. श्रीमंत व्यक्तीच्या संदर्भात पैशाची सीमांत उपयोगिता कमी झालेली असते. बघा, एक उदाहरण सांगतो. समजा रस्त्याने एक श्रीमंत व्यक्ती, अगदी अंबानी, टाटा, बिर्लासारख्या श्रीमंत व्यक्ती रस्त्याने चालत आहेत आणि त्यांच्या एक लाईनीमध्ये एक भिकारीसुद्धा चालतो आहे. कल्पना करा की मोठमोठे श्रीमंत व्यक्ती, अंबानी, टाटा, बिर्ला असे मोठे श्रीमंत व्यक्ती रस्त्याने पायी चालत आहेत आणि त्यांच्या लाईनीत त्यांच्यासोबत एक भिकारीसुद्धा चालतो आहे आणि रस्त्यावर 10 रुपयाची नोट पडलेली आहे. मित्रांनो, कल्पना करा ती 10 रुपयाची नोट कोण आधी उचलेल? अंबानी उचलतील, टाटा उचलतील, बिर्ला उचलतील की आणखी कोणी, की तो भिकारी? तर तुम्ही म्हणणार सर भिकारी आधी उचलेल, किंवा तुम्ही म्हणणार ज्याचं लक्ष जाईल तो आधी उचलेल. मित्रांनो, इथे लक्षात घ्या की त्या श्रीमंत व्यक्तींना जरी त्यांचं त्या 10 रुपयाच्या नोटेवर लक्ष गेलं तरी देखील त्यांची प्रतिष्ठा असते, त्यांचा मान सन्मान त्यांना मोठा वाटतो आणि त्या प्रतिष्ठेच्या, त्या प्रेस्टिजच्या प्रश्नाखातर ते वाकून रस्त्यावरची 10 रुपयाची नोट उचलणार नाहीत. अंबानी, टाटा किंवा बिर्ला किंवा आणखी श्रीमंत व्यक्ती ती 10 रुपयाची नोट उचलणार नाहीत, कारण त्यांना प्रतिष्ठा आडवी येईल, त्यांचा मान सन्मान कमी होईल, प्रतिष्ठा कमी होईल असं त्यांना वाटेल आणि म्हणून ती 10 रुपयाची नोट ते सहज उचलणार नाहीत. परंतु भिकारी मात्र लगेच सहज ती 10 रुपयाची नोट उचलेल. याचा अर्थ भिकाऱ्याचे कोणतीही प्रतिष्ठा मान सन्मान नसतो आणि म्हणून गरिबाची पैशापासनं मिळणारी सीमांत उपयोगिता जास्त असते तर श्रीमंताची पैशापासनं मिळणारी सीमांत उपयोगिता कमी झालेली असते. या अर्थाने आपल्याला इथे सिद्ध करता येईल की घडत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पैशाच्या संदर्भात सुद्धा खरा ठरतो. पैसा हा सुद्धा या घडत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला अपवाद नाही. म्हणून श्रीमंतापेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जास्त वाटते हे सिद्ध होतं आणि म्हणूनच मग पैसासुद्धा या सिद्धांताला अपवाद नाही. शेवटी पुन्हा सांगतो विद्यार्थी मित्रांनो की घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला असलेले हे अपवाद खरे नाहीत. अपवादाचा भास निर्माण करणारे, आभास निर्माण करणारे हे पॉईंट आहेत. बघा, आपण 5 पॉईंट शिकलो, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला असलेले अपवाद. पहिला मुद्दा आपण शिकलो दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद, त्यानंतर कंजूष व्यक्ती, त्यानंतर पुढचा मुद्दा आपण शिकलो व्यसन, मद्य, सिगारेट, नशायुक्त पदार्थांचं व्यसन असलेल्या व्यक्तींच्या संदर्भात सुद्धा हा सिद्धांत खरा ठरतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण शिकलो राजकारणी व्यक्तींच्या संदर्भात सत्तेची लालसा असते आणि म्हणून त्यांना असा भास होतो की उपयोगिता वाढत जाते, परंतु तसं नाही, उपयोगिता कमी होते. आणि शेवटचा मुद्दा आपण शिकलो पैसा, पैशापासून मिळणारी सीमांत उपयोगितासुद्धा कमी झालेली असते. या अर्थाने आपण या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला असलेले अपवाद आज शिकलो. एक्सेप्शन्स टू द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, DMU थेअरीचे अपवाद. इथे पुन्हा पुन्हा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की आपला जो सहमत आहात की नाही हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये उपप्रश्न येतो की घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला असलेले अपवाद नेहमी खरे आहेत, असा प्रश्न येतो. घटत्या सीमांत उपयोगितेला अनेक अपवाद आहेत, किंवा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद खरे नाहीत, किंवा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला कोणतेही अपवाद नाहीत, असा प्रश्न येतो. तर इथे लक्षात घ्या, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अनेक अपवाद आहेत असा प्रश्न असेल तर या विधानाशी मी सहमत नाही.
किंवा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला कोणतेही अपवाद नाहीत असा प्रश्न असेल तर या विधानाशी मी सहमत आहे असं म्हणावं आणि उत्तर आत्ता आपण शिकलो त्या पद्धतीने घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला असलेले अपवाद हे भास निर्माण करणारे आभास निर्माण करणारे अपवाद आहेत ते पुढील प्रमाणे मग 1, 2, 3, 4, 5 असे पॉईंट टाकावेत त्यांचे विश्लेषण लिहावे आणि मध्ये पुन्हा हे खरे नाही अपवाद खरे नाहीत सिद्धांत खरा ठरतो असं स्पष्टीकरण मांडलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद आपले इथे संपले. थँक्यू. धन्यवाद.